नमस्कार मित्रांनो आज सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस आज दिवसभरात आणि रात्री म्हणजेच येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी ही छोटीशी अपडेट आहे व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कुठेही स्किप न करता तर आजसुद्धा मित्रांनो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये वातावरण जे आहे ते कोरडं बघायला मिळणार आहे सुरुवात करूया कोकण विभागापासून कोकण विभागामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या सर्व भागामध्ये हलक्या ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे <PROF pane दिग्ग्ग्ग्ग> कोकण विभागामध्ये पावसाचा जोर मित्रांनो असणार आहे ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला कोकण विभागातल्या काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो पुणे विभाग पुणे विभागातला जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे त्यामध्ये पुणे सातारा कराड तसेच सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिमी परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे तुरळक भागामध्ये एकदम कडाच्या कोकण विभागालगतच्या भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर मित्रांनो या जिल्ह्यांचा जो काही पूर्वी भाग असणार आहे पूर्वी भागामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी असणार आहे हलक्या ते मध्यम सरीची शक्यता तुरळक भागामध्ये मुख्यत्वे करून सांगली, है। सांगली है सा जो जिल्हा आहे सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर बहुतांश भागामध्ये कमी राहणार आहे बहुतांश भागामध्ये पावसामध्ये खंड राहणार आहे हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे परंतु तुरळक भागामध्ये त्यानंतर नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिक विभागामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर कमी राहणार आहे मुख्यते करून जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे तर इतरत्र बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे ती पण तुरळक भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या सुद्धा पावसाचा जोर कमी राहणार आहे तुरळक भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं तुळक भागामध्ये ढगाळ वातावरण तर हलक्या सरीची शक्यता तुळक भागामध्ये असणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर त्यानंतर अमरावती विभागामध्ये मित्रांनो काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना आहे हलक्या मध्यम सरीची शक्यता अमरावती विभागामध्ये असणार आहे अमरावती तसेच इकडं अरबी यवतमाळ या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अधूनमधून तुळक भागामध्ये तर इतरत्र अकोल्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता येते चोवीस तासामध्ये असणार आहे तर काही भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल हलक्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये अमरावती विभागामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाण्याच्या बहुतांश भागामध्ये मुख्यत्व करून बुलढाणा जिल्ह्याचा जो काही पश्चिमी परिसर असणार आहे पश्चिम परिसरात पावसा पावसाची शक्यता कमी आहे खामगावमध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे तसेच वाशिममध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरीची शक्यता निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो आज दिवसभरात किंवा येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळेल तसे मित्रांनो नागपूर विभागामध्ये विभागामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहे बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम सरी शक्यता तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला नागपूर विभागाच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यामध्ये चंद्रपूरच्या काही भागामध्ये तसेच गडचिरोलीच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता या परिसरामध्ये असणार आहे त्यानंतर नागपूर कोंडाली वरुड सौसर गोटी भंडारा तसेच वर्धा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरीची शक्यता तुरळक भागामध्ये जोरदार तर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे महाराष्ट्राचा जो काही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग या परिसरामध्ये पावसा जोर कमी राहणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता बरोबर आहे नागपूर विभागात नागपूर विभाग आणि अमरावती विभागाच्या भागा, काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे तसेच कोकणी भागामध्ये बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता असणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडलात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला सोबत तोपर्यंत नमस्कार